प्रत्येक पिढीला गुणगुणण्याचा आनंद देणाऱ्या असा या शतकातला प्रार्थनीय सूर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. सन्मान चिन्ह शाल आणि 1,00,000 रुपये देऊ. बस एक बार मेरा मान लीजिए, बस एक बार मेरा का मान लीजिए. धन्यवाद. यानंतर हृदयसाक्षच्या वतीनं ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे त्या पंडितजींचा सन्मान होतो. पाचही मंगेशकर भावंडांचा या ठिकाणी हृदयसाक्षच्या वतीनं सन्मान होतो. तुझे तो मन में तेरी अभी से जाने हाँ.
धन्यवाद। आणि आता मी आदरणीय दीदींना या पुरस्काराच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। नमस्कार। मंचावरले सगळे मान्यवर, हृदयनाथ, आशा, उषा, मीना आणि आपण बंधू भगिनी, आज बरेच वर्षांनी मी इथं येत आहे आणि आशाला अवॉर्ड देण्याचा जो मला आनंद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे। कारण आशानी 14 वर्षी घर सोडलं आणि ती अतिशय कष्ट करून, रात्रंदिवस कष्ट करून आज ती ह्या जागेला पोचली आहे, इतक्या उंचावर पोचली आहे, याचा मला आनंद आहे। आणि तिने आम्हा कोणाचाही आधार नव्हता तिला, पण ती एकटी सगळं करत होती, त्यात तिचं घर, मुलं, नवरा हे सगळं सांभाळून तिने प्लेबॅक सिंगिंग केलं, नाव झालं। आणि आशाली आमच्या म्हणजे मी आणि उषा किंवा मीना, हृदयनाथ आमच्याकडनं काहीही न मागता ती आज या जागेला उभी आहे, याचा मला आनंद आहे। हृदयनाथ म्हणाला की आई वडिलांचा आशीर्वाद जो असतो तोच कामाला येतो, तोच सगळं करत जातो, हे आमच्या 5 भावंडात खरं मी मानते। कारण बाबा गेले त्यावेळेला मी लहान होते, हृदयनाथ तर फारच लहान होता, मीनाला, मला आणि आशाला थोडेसे बाबा आठवतात, मला चांगले आठवतात कारण मी त्यांच्याकडे शिकत होते आणि मला बाबा कसे होते ते सगळं आठवतं। ह्या मुलांना मात्र कमी आठवतं, पण हे न सांगता अशा रस्त्यावरती आले की सगळे गायला लागले, सगळ्यांना गाण्याचा नाद। उषा फार चांगली चित्रकार आहे, पण तिने अलीकडे सोडून दिलंय चित्र काढायचं, पण ती फार चांगली चित्रकार आहे। आणि आमच्या घरामध्ये जेवढी मुलं आहेत, हृदयनाथचा धाकटा मुलगा बैजनाथ मंगेशकर यांनी आता एक गाणं रेकॉर्ड केलं, म्हणजे रेकॉर्ड केलं आहे माझ्याबरोबर, ते सुफी एक कलाम आहे आणि तो स्वतः गातो, स्वतः कंपोज करतो, तो म्युझिक डायरेक्टर आहे आणि तो गातोही अतिशय चांगलं। आपल्याला लवकरच ते त्याचं रेकॉर्ड ऐकायला मिळेल। मला अतिशय या गोष्टीचा आनंदही आहे आणि अभिमान पण वाटतो की आम्ही 5 भावंड आणि हृदयनाथची मुलं आणि मीनाची मुलं, आशाची मुलं, हे सगळेही स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि स्वतः कष्ट करून राहत आहेत, कोणाकडेही जात नाहीत, कोणाकडेही हात पसरत नाहीत। ही फार मोठी गोष्ट आहे, नाही तर एकाचं नाव झालं की सगळे मग गादीवर बसून राहतात, तसं नाही आमच्या घरामध्ये। आणि आमचं घर हे साधारण मिडल क्लास माणसासारखंच आहे, त्याचा मला फार आनंद आहे। म्हणून मी आपल्या सर्वांमध्ये आज आपलीच म्हणून बसले आहे इथं। आपण सर्वांनी जे प्रेम दाखवलं माझ्याबद्दल, याबद्दल मी आपली आभारी आहे। मी आशाला आशीर्वाद देते की तिने असंच गात राहावं, ती माझ्या वडिलांची रेकॉर्ड लावून रियाज करते, ती फार आनंदाची गोष्ट आहे, मी काही करत नाही, ही वाईट गोष्ट आहे पण
सगळ्यांना गाण्याचा नाद आहे आणि सगळेच हुशार आहेत. मी बाळला पण आशीर्वाद देते. तो अतिशय चांगला म्युझिक डायरेक्टर आहे, चांगला सिंगर आहे आणि त्याने आत्तापर्यंत दाखवून दिलं आहे की तो काय आहे. तो बोलतो त्यावेळेला इतकं सुंदर बोलतो की आम्हाला भीती वाटते त्याच्यासमोर बोलायला. तर काय झालं तर मी आपल्यासमोर फक्त आमचंच कौतुक करते आहे, पण मी आपल्या सर्वांची आभारी आहे की आज आपण इतक्या संख्येने इथं उपस्थित आहात आणि आशा आता गाणारच आहे. मध्ये मला थोडा वेळ असं वाटलं की आजचा शो फक्त कॅमेरामनचा आहे, बाकी लोकांचा नाही आहे. पण आता ते स्वस्त बसले तेव्हा काही घाबरायचं कारण नाही. मी आपली रजा घेते. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आशाताई लगेचच सुरू होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गाणार आहेत, बोलणार आहेत, पण आत्ता हा पुरस्कार स्वीकारत असताना, दिदींचा आशीर्वाद स्वीकारत असताना त्या दोन शब्द बोलतील. जागेच्या अभावी पाया पडायला मिळाला नव्हत्या. हे अजबच आहे ना, पाच भावंड किती काही लोक बोलले, किती काही चर्चा झाल्या, जन्मभर सगळ्या चर्चा झाल्या, पण शेवटी हाताची पाच बोटं एका ठिकाणीच येतात. आणि आज दिदीकडून ज्या दिदीच्या चेहऱ्यावर एक अशी भाव असा यावा की अशा तू छान गालीस, एवढं बघण्यासाठी जीव आतरलेला असायचा. एका मोठ्या गाणाऱ्याकडनं आपली वाह व्हावी आणि अशी व्हावी याच्यात फार फरक असतो. आणि त्या दिदीच्या हातून मला आज अवॉर्ड मिळालेला आहे. भारतरत्नाच्या हातून मिळालेलं हे अवॉर्ड आहे आणि मला अतिशय आनंद आहे की मला ते अवॉर्ड मिळालं आहे. त्याबद्दल अवॉर्ड खूप मिळतात, जिथं म्हणाल तिथं अवॉर्ड मिळत असतात, पण हे अवॉर्ड स्पेशल आहे. पण मला आज एक गोष्ट, हे जे याच्यावरचं कव्हर आहे हे मी जन्मभर माझ्याकडे ठेवणार. ह्याच्यात बाबा आहेत, मंगेश आहे, शांतादुर्गा आहे, हे मी ठेवणार. पण याच्या आतला हा जो चेक आहे त्यात अनेक लाख रुपये घालून मी हा आपल्या चीफ मिनिस्टरच्या फंडमध्ये जिथं दुष्काळ पडला आहे त्यांना मी देणार आहे. तेवढंच माझी थोडीशी मदत होईल दुष्काळ फंड लोकांना. ऐकलंय मी लोकं फार सध्या दुष्काळामध्ये तापून राहिले आहेत, तर त्याला थोडीशी मदत होईल. आणि जास्त काय बोलत नाही, फक्त मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आमची दिदी शो बघत नाही, निघून जाते, आणि आज तिनं हा शो बघावा म्हणून मी तिथं मध्ये एक खुर्ची लावणार आहे. पण त्या खुर्चीला कोणी हात लावायचा आहे, जवळ जायचं नाही, सह्या मागायच्या नाही, टच करायचं नाही. जर ही आठ असेल तर दिदी बसेल, नाही तर दिदी बसणार नाही. ओके, पण तिनं माझं गाणं कधीच समोरून ऐकलं नाही, तर आज ती समोर जाताना मारलं नाही म्हणजे मिळवली. आता आपण मला वाटतं आणि एक गोष्ट मला चांगली कळली की आपले प्रभावळकर सगळ्या बँकांवर दरोडे चांगले घालतात, त्यांना पण फार. आणि आमच्या बाळासाहेबांना पण टोपी पण चांगली घातली, मला ते आवडत. नाही, माझा प्रोग्राम असाच असतो, चेष्टा बसकरी करत असतो, तेव्हा तुम्ही काही याच्यात वाईट वाटून घेऊ नका, बरं का प्रभाळ करता, असं मी बोलत असते. तर आता आम्ही आज जातो, हे सगळं तयार करतो आणि आपण सुरुवात करू.
आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अक्षरशः या व्यासपीठावरच्या रचनेमध्ये बदल करण्याकरता फक्त 5 मिनिटं आपण आपापल्या जागांवरच बसून राहा. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे.